ओके फाइन, नाउ आई नीड द अटेंशन ऑफ ईच एंड एवरी वन टुवर्ड्स मी. आज आपण एका अशा चॅप्टर बद्दल डिस्कशन करणार आहे जो पार्ट टू मध्ये ईएमआयच्या नंतर कुणी पण कुठली पण फॅकल्टी टीच करते. या चॅप्टर मध्ये भरपूर काही कन्सेप्ट ईएमआय मधून बिलॉंग करतात. द नेम ऑफ द ईएमआय इज नथिंग बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. पॉइंटवरच येतो सर, कोणी कोणी या चॅप्टरला मॅग्नेटिझम म्हणतं, कोणी कोणी याला मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंट म्हणतं किंवा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. या चॅप्टरचं नाव असं का पडलं त्याच्यामध्ये एक रिझन आहे. एम्पेअर्स लॉने, मायकल फॅरडेने खूप एक महत्वाची गोष्ट सांगितली की मॅग्नेटिक फील्ड बनवायचं काम फक्त मॅग्नेटच करतात असं नाही आहे ना. कुठल्या पण बॉडीमधून करंट पास झाला की त्या बॉडीच्या साईडला ऑटोमॅटिक एक फील्ड तयार होते. त्या फील्डला कोणती फील्ड म्हणतात? मग हे एक इफेक्ट झालं आहे. तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रिक करंटचे तीन इफेक्ट पाहायला मिळतात. डिफरंट थ्री काइंड ऑफ इफेक्ट अकॉर्डिंग टू व्हेन द इलेक्ट्रिक करंट इज पासिंग थ्रू द बॉडी. कुठल्या पण बॉडीमधून करंट पास झाला की तीन प्रकारचे इफेक्ट पाहायला मिळतात. हीटिंग इफेक्ट, जूल्स लॉ शिकला असेल ना, मॅग्नेटिक इफेक्ट ज्याच्यावर चॅप्टर बनला आहे, तिसरा असतो केमिकल इफेक्ट. कोणता? केमिकल. चला मग विदाऊट वेस्टिंग टाइम चॅप्टरला सुरू करू आपण. सगळ्यात पहिले चॅप्टरची सुरुवात होते कशापासून? मॅग्नेटिकचं फंक्शन तुम्हालाही माहीत आहे मलाही माहीत आहे. हा मॅग्नेटिक फील्ड बनवतो आणि मॅग्नेटिक फील्डच्या कॉन्टॅक्टमध्ये एखादी मेटलची वस्तू आली तर हाच त्याला स्वतःकडे काय करतो. आपल्या सिलेबसमध्ये मॅग्नेट दोन प्रकारचे असतात, परमनंट मॅग्नेट आणि कशाला डिस्कशन करायचं इलेक्ट्रोमॅग्नेटवरच. पोरं म्हणतात की इलेक्ट्रोमॅग्नेट काय असतं? एकदम सोपं, एक धातू घ्या, धातूवर वाइंडिंगला वाऊंड करा, वाइंडिंगमधून दोन वायर बाहेर काढा, दोन वायरच्या क्रॉस बॅटरी लावा, विषय संपला. लहानपणी एक एक्सपेरिमेंट असायचं बघा सायन्सच्या बुकमध्ये, चम्मच चम्मरचोर कॉईल. कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स कमी पाहिजे का जास्त पाहिजे? जास्त ठेवा. जेवढं कॉईलचे टर्न जास्त ठेवाल तेवढा आपला फायदा आहे. नंबर ऑफ टर्न्स वाढवल्याने फ्लक्स वाढतो, नंबर ऑफ टर्न्स कमी केल्याने फ्लक्स कमी होतो. सो सांगण्याचं तात्पर्य काय? सगळं काही करंटवरच फ्लक्स डिपेंड असतो असं पण काही नाही आहे. कधी कधी फ्लक्स हा नंबर ऑफ टर्न्सवर पण डिपेंड असतो. एम आय राईट? येस ओर नो? त्याच्यानंतर मी काही बेसिक डेफिनेशन घेतल्या होत्या. कोणती फील्ड? मॅग्नेटिक फील्डला एक्सप्लेन करणे म्हणजे माझा मौल्यवान वेळ वाया घालणे आहे. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे रिअल की इमॅजिनरी, व्हिजिबल की इनव्हिजिबल. हा एक अशा इमॅजिनरी फील्ड ज्या मॅग्नेटच्या साईडला तयार होतात. मॅग्नेटिक फील्डला मोजण्यासाठी एक नवीन वर्ड बनवला, त्या वर्डचं नाव काय? फ्लक्सला कशाने शो करता? फायने. पोरं म्हणतात की सर फायचं युनिट काय आहे का? हो, फ्लक्स आपण कशात मेजर करता? वेबरमध्ये. पण एक प्रॉब्लेम आहे, या फ्लक्सची घनता मोजण्यासाठी एक नवीन डेफिनेशन आहे ज्याला मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणतात. बी का बी बार? बी बार इज डिफाईंड ॲज द फ्लक्स पर युनिट एरिया. तुम्ही एरियाला डी एस घेतलं तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग पोरं म्हणतात याचं युनिट काय? लक्षात आहे, वेबर पर मीटरचा स्क्वेअर ऑर टेस्ला. सो बी बारचा फॉर्म्युला काय? फाय अपॉन डी का डी एस? डी एस. चला एवढं तर माहीत आहे. याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ होती, इलेक्ट्रोमॅग्नेट कसं बनतं एवढं तर माहिती आहे ना. फ्लक्स डेन्सिटीचा फॉर्म्युला तर फाय अपॉन ए युनिट इज वेबर पर मीटर स्क्वेअर. अजून एक डेफिनेशन आहे ज्याला एम एम एफ असं म्हणतात. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये ई एम एफ म्हणता ना, इकडे याला एम एम एफ म्हणतात. जसं तिकडे त्याचं नाव इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे, मोटिव्ह फोर्स, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, तसं इकडेचं नाव मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स आहे. माहीत आहे सर्वांना? मग पोरं म्हणतात की गुट्टे सर एम एम एफचा काही फॉर्म्युला आहे का? हो, एम एम एफचा पहिला फॉर्म्युला एन आहे. बोला, एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, आय म्हणजे त्याच्यातून जाणारे इलेक्ट्रिक करंट. समजा सरांकडे एक कॉईल आहे, या कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स मोजले, एन करंट जाणारा आय, दोघांचा गुणाकार घ्या, तुम्हाला एम एम एफचा फॉर्म्युला मिळतो. मग पोरं म्हणतात की सर एम एम एफचा फॉर्म्युला एन आय आहे तर युनिट काय? एटी. व्हॉट इज बाय एटी? एम्पियर टर्न्स. इज इट राईट? एक तुम्हाला सांगायचं तर नव्हतं पण मला जस्ट आठवलं म्हणून सांगतो. तुम्हाला माहित आहे का या चॅप्टरमध्ये एक ओहम्स लॉ पण आहे? म्हणजे आपल्या पूर्ण सिलेबसमध्ये ओहम्स लॉ दोन आहेत बरं, एक इलेक्ट्रिक सर्किट तर एक मॅग्नेटिक सर्किट. पहिले मी तुम्हाला इलेक्ट्रिक सर्किटचा सांगतो, पुन्हा मी मॅग्नेटिक सर्किटमध्ये एंट्री करतो, चालेल ना? इलेक्ट्रिक सर्किटचा ओहम्स लॉ, व्ही इज इक्वल्स टू आय की आय आर? ई इज इक्वल्स टू आयआर. काही कळालं का? व्हीला आपण ई लिहू शकता. आता हाच ओहम्स लॉ सरांना कोणत्या सर्किटसाठी पाहिजे? पोरं म्हणतात कसं लिहायचं मी सांगतो. तिकडे त्याला ई एम एफ म्हणता, इकडे याला एम एम एफ म्हणता. व्हेरी गुड आन्सर. तिकडे करंट पास होतो, इकडे फ्लक्स पास होतो. तिकडे त्याला रेझिस्टन्स म्हणता, इकडे याला रिलक्टन्स म्हणता. परफेक्ट आन्सर. रेझिस्टन्स कर्तव्य असतं करंटला अपोज करणे, हो का नाही? तसंच रिलक्टन्स कर्तव्य असतं फ्लक्सला अपोज करणे. रिलक्टन्स खूप कामाचं वड आहे. ह्या रिलक्टन्स नावाच्या वर्डला 12वीला एवढं प्राधान्य नाही आहे, पण ॲक्च्युली बाकी सगळ्या ठिकाणी याचं खूप मोठं प्राधान्य आहे. आय रिपीट माय वर्ड्स, करंटला अपोज करण्याची जी ताकद असते ती रेझिस्टन्समध्ये असते.
ज्याला आपण आर ने दाखवता म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्सला जर अपोज करण्याची ताकद कुणात असते तर रिलक्टन्स. मग तुम्हाला असं वाटत नाही का की हा ओम्स लॉ कोणत्या सर्किटसाठी आहे आणि हा ओम्स लॉ कोणत्या सर्किटसाठी? तुम्हाला आठवतो जेव्हा मी हा ओम्स लॉ आणि काही प्रॉपर्टीज तुम्हाला टीच केल्या होत्या, एक प्रश्न तर विचारायचा राहिलाच. हा पूर्ण चॅप्टर एका लॉवर डिपेंड आहे, लॉ लॉ बिलकुल नाही, एम्पियर्स लॉ. बायोट सर्वोट थेरम आकरेवला होतं, सोडून जातो, ते पाठ पण करू नका. बायोट सर्वोट थेरम पाठ पण करू नका, त्याच्या मागे लागू नका. इट्स बिलॉंग्स टू द 11th स्टँडर्ड. जसा इलेक्ट्रोस्टॅटिक पूर्ण चॅप्टर हा गॉस थेरमवर डिपेंड आहे ना, हो का नाही? एम डॅम सोर हा पूर्ण चॅप्टर एम्पियर्स लॉवर डिपेंड आहे. तुम्ही ऍक्सेप्ट करा की न करा, आता इथून पुढचे जे 3 बीट शिकवेल मी त्याच्यावर 1 बीट 100% येणार आहे, 3 मार्काला 100%. त्यात काही विषयच नाही आहे, कारण हा पूर्ण चॅप्टरमधला मेन पार्ट तोच आहे ज्याला अप्लिकेशन ऑफ एम्पियर लॉ म्हणतात. काय म्हणतात? पोरं म्हणतात की गुट्टे सर अप्लिकेशन कसं लिहायचं मी सांगतो जरा लक्ष द्या. पहिलं एम्पियर्स लॉ काय तो तर समजून घ्या. एम्पियर्स लॉने पूर्ण जगाला काय सांगितलं की कुठल्या पण कंडक्टरमधून काय पास झालं इलेक्ट्रिक, त्या कंडक्टरच्या साईडला एक फील्ड बनते कॉल्ड एज बी का बी बार. मग तुम्हाला असं वाटत नाही की करंट वाढलं की बी बार पण, करंट कमी झालं की बी बार पण? सो असं वाटतं की करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी का बी बार, बी बार पण. हे थोडं ऑड वाटत आहे, याला थोडं शिस्तीमध्ये लिहावं लागेल. आता हे तर एम्पियर्स लॉच आहे रे, मी असं म्हणत नाही आहे, पण मला या रिलेशनला कशात कन्वर्ट करायचं? जेव्हा तुम्ही या रिलेशनला इक्वेशनमध्ये कन्वर्ट करता, प्लीज हा फॉर्म्युला पाठ करा. बी बार इंटू डी एल इंटू कॉस ऑफ थीटा इज इक्वल्स टू म्यू झिरो इंटू कॅपिटल आय. जर तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ नसेल ना, तुम्हाला एम्पियर्स लॉचं एक पण ॲप्लिकेशन जमणार नाही आहे, सोडून द्या डायरेक्ट. तुम्हाला जर असं वाटतं की एम्पियर्स लॉ पेपरला विचारला जाईल, तुम्ही चुकीचे आहेत. एम्पियर्स लॉवर क्वेश्चन येत नाही, पण एम्पियर्स लॉच्या ॲप्लिकेशनवर क्वेश्चन येतो. डोक्यात चाललंय का सर्वांच्या? मग क्वेश्चन सांगा, मग एम्पियर्स लॉचा फायनल फॉर्म्युला काय? बी बार इंटू डी एल इंटू कॉस ऑफ थीटा इज इक्वल्स टू म्यू झिरो इंटू. आता याच्यात काही नवीन वर्ड्स आहेत ज्याच्यावर एक्सप्लेनेशन देणं म्हणजे वेळ वाया घालणार, तरी पण सांगतो प्रत्येकाचं मिनिंग. वर्ड्स बाय बी बार मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन. एक गोष्ट राहिली बघा, इथे इंटिग्रेशन होतं, माहिती आहे का तुम्हाला काय होतं इथे? इंटिग्रेशन ऑफ कोणता सर्फेस? क्लोज सर्फेस. लिहू नका तुम्ही, पण इंटिग्रेशन तर देऊ शकता ना. पोरं म्हणतो इंटिग्रेशन का दिलं? इंटिग्रेशन का दिलं? कारण मॅग्नेटिक फ्लक्स वाढत पण आहे आणि म्हणून इंटिग्रेशन दिलं. मॅग्नेटिक फ्लक्सचा एरिया किती आहे मला माहित नाही, तुम्हाला माहित नाही, म्हणून इंटिग्रेशन दिलं. पाठ करा परत एकदा. व्हॉट इज द फायनल इक्वेशन ऑफ एम्पियर्स लॉ? इंटिग्रेशन ऑफ बी बार इंटू डी एल इंटू कॉस ऑफ थीटा इज इक्वल्स टू म्यू झिरो इंटू आय. तुम्हाला म्यू झिरो नवीन वर्ड वाटतं ना, मी सांगतो. म्यू झिरो म्हणजे परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस. परत एकदा, परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस, ज्याची व्हॅल्यू आजपर्यंत कधी बदललेली? पोरं म्हणता की गुट्टे सर म्यू झिरोची व्हॅल्यू किती असते? ती असते 4π × 10⁻⁷ युनिट इज मीटर की हेनरी पर मीटर. चालेल. आता या फॉर्म्युल्याचा फायदा काय होतो? तुमच्या सिलेबसला किती ॲप्लिकेशन आहेत मी सांगतो. आय एम डॅम शुअर क्वेश्चन ह्याच्यावर येणार, 3 मार्काला कंपल्सरी, खाली 100% लिहिताय मी. ॲप्लिकेशन ऑफ कोणता लॉ? क्वेश्चन असा येत नाही की ॲप्लिकेशन लिहा, क्वेश्चन असा आहे. मग एम्पियर लॉमध्ये करता काय आपण? तुम्हाला सांगतो मी करतोय काय. म्हणजे गुट्टे सरांचं टार्गेट काय की माहित तरी पाहिजे ना की एम्पियर्स लॉमध्ये आपण करताय का. अरे समजा मी तुम्हाला 3 वेगवेगळ्या बॉडी दिल्या, 3 बॉडी बोर्डवरच आहेत. ही बोर्ड एक बॉडी, मी दुसरी बॉडी, हाने पेन तिसरी बॉडी. सांगा बरं तिघापासून तयार होणे मॅग्नेटिक फील्ड सेम आहे का डिफरंट आहे? मॅग्नेटिक फील्ड डिफरंट असेल तर फॉर्म्युला तर वेगळा बनेल ना. मग आपल्याला काय करायचंय? सगळ्यात पहिलं बी बार कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट मीन्स सर इज स्ट्रगलिंग फॉर बी का बी बार. पहिला बी बार कोणासाठी आहे, कोण सांगेल? हां, लाईन कंडक्टरसाठी किंवा स्ट्रेट कंडक्टर म्हटल्या चालेल ना. दुसरा बी बार सोलेनॉइडसाठी, गुड आन्सर. आणि तिसरा बी बार टोरॉइडसाठी, कुणासाठी? माझा गट फील आहे एक तर सोलेनॉइड किंवा टोरॉइड येऊ शकतो, बाकी तुमची इच्छा. अंडरस्टँड? मग आता सर कशात उतरताय? मग लाईन कंडक्टरमध्ये उतरताय, तर जरा प्लीज बोर्डवर लक्ष द्या. सर उतरत आहेत ॲप्लिकेशन नंबर 1 बी बार फॉर विच कंडक्टर? लाईन कंडक्टर. पोरं म्हणतं की मग लाईन कंडक्टरची डायग्राम, डायग्राम तुम्ही काही ड्रॉ करणार, समजी डायग्राम. याची लेंथ किती आहे मला पण माहीत नाही, समजा याची लेंथ मी डी एल घेत आहे. तुम्हाला माहित आहे की राईट हँड थंब रुलनुसार कुठल्या पण बॉडीमधून करंट पास झालं की त्या बॉडीच्या साईडला एक फील्ड बनते कॉल्ड एज बी का बी बार. चेक करा बरी, फील्ड सरळ फिरत आहे का गोल फिरत आहे? यस, सर्कलमध्ये फिरत आहे. बरोबर आहे का? सर्कलचा सरकम फरन्स किती असतो? 2π. परफेक्ट.
पोरं म्हणतील गुट्टे सर सरकमफरन्स का आलेला, पाच मिनिटात कळेल तुम्हाला. सुरुवात कोणापासून करायची? यस, सुरुवात कधी पण लॉ पासून करायची. कोणता लॉ बाय युझिंग? तयारीत राहा. इंटिग्रेशन ऑफ बी बार इंटू डी एल इंटू कॉस थीटा इज इक्वल्स टू म्यू झिरो इंटू आय. खेळत बसायचं नाही, पॉईंटवर यायचं. पोरं म्हणता गुट्टे सर थीटा किती आहे? थीटा तर झिरो आहे का नाईन्टी आहे का? झिरो आहे. झिरो आहे. नाईन्टी घेतलं तर प्रॉब्लेम येऊन जाईल. नाईन्टी घेतलं तर डावी साईड उडाली. कळतं का तुम्हाला? सो आपण काय घेतलं? का झिरो घेतला? कारण सरळ सरळ आहे ना, मॅग्नेटिक फील्ड आणि कंडक्टर या दोघात कसलाच अँगल नाही ना यार. सो अँगल किती आहे? झिरो. तुम्हाला मॅथ कळतं ना? कॉस ऑफ थीटा म्हणजे कॉस ऑफ झिरो. कॉस ऑफ झिरोची व्हॅल्यू वन. मग उरलं काय? एल एच एसला घ्या पहिलं. अरे बेटानो, डावी साईड कोण असते? एल एच एस. उजवी साईड कोण असते? गुट्टे सर कोणाला सॉल्व करतील पहिलं? कोणाला? एल एच एसला आर एच एस सोबत इक्वेट करायचं. टेन्शन घ्यायचं नाही. मी जी तीच प्रोसेस शिकवतोय जी प्रोसेस तुम्हाला शिकवले. मी मुद्दाम चेंज करत नाही, तुम्हाला पुन्हा कन्फ्युजन होईल. चालेल ना? आता बघा, एल एच एस सांगा बरं काय होतं. बी बार इंटू डी एस इंटू कॉस की कॉस थीटा. इंटिग्रेशन जशाला तसं, डी एस जशाला जसं, कॉस थीटा उडाला. का उडाला सांगायची गरज आहे? कारण तो बने. आता इंटिग्रेशनमध्ये घेऊन जा. हा डी एस नव्हता, डी एल होता ना. हा बी बार बाहेर घ्या. इंटिग्रेशन ऑफ डी एल. डी एल म्हणजे लाईन इंटिग्रल ना. लाईन इंटिग्रल म्हणजे सर्कलचा सर्कमफरन्स किती असतो? टू की टू पाय आर. मग आपल्याला एल एच एस भेटला बी बार इंटू टू पाय आर. आता एक काम करा, एल एच एसला आर एच एस सोबत इक्वेट करा. हो का नाही सांगा? एल एच एस काय? बी बार इंटू टू पाय आर. तर आर एच एस काय? कुठे गेला आर एच एस? कुठे आहे आर एच एस? म्यू झिरो इंटू आय. गुड आन्सर. सर इज स्ट्रगलिंग फॉर. सो फायनली बी बार इज इक्वल्स टू म्यू झिरो इंटू आय. हा टू पाय आर कुठे गेला? न्यूमरेटर टू. संपला विषय युनिट टेस्टला. फॉर्म्युले पाठ केले होते माहिती आहे ना. सो टेल मी व्हॉट इज अ इक्वेशन ऑफ बी बार फॉर स्टेट कंडक्टर. बी बार इज इक्वल्स टू म्यू झिरो इंटू आय अपॉन टू पाय आर. परत एकदा, म्यू झिरो अपॉन आय इंटू टू पाय आर. सेकंड ॲप्लिकेशन आहे बी बार फॉर सोलेनॉइड. दिसायला खूप मोठं होतं पण मी तुम्हाला शॉर्ट करून सांगणार आहे, एवढा वेळ नाही आपल्याकडे. मग पोरं म्हणता की गुट्टे सर सोलेनॉइडमध्ये फॉर्म्युला कसा तयार होतो मी सांगतो. सगळ्यात पहिले ते कोर घेतला होता माहिती आहे ना. कोरवर काय वाऊंड केली होती? वाइंडिंग. दोन टर्मिनल बाहेर काढा. तुम्हाला सप्लाय दे वाटलं द्या, नसता देऊ नका, काही फरक नाही पडत. पण करंट तर दाखवा ना. समजा गुट्टे सरनी सप्लाय दिला, इकडून करंट मध्ये जाता, इकडून करंट बाहेर येत आहे. तुम्हाला तर एवढं तर माहिती आहे ना की कुठल्या पण वाइंडिंगमधून करंट पास झाले की काय तयार होते, कोणती फील्ड? मॅग्नेटिक फील्ड. जेवढी मॅग्नेटिक फील्ड वर असते तेवढी खाली असते. तुम्हाला आठवतं याला सॉल्व करण्यासाठी याला सेक्शनमध्ये कन्वर्ट केलं होतं. कशामध्ये? सेक्शन. नावं तर देतो पण मी काय सॉल्व करत बसणार आहे. दिस ए टू बी, बी टू सी टू डी, डी टू ए. सांगा इथं बी बार किती? इथं बी बार, इथं बी बार, पण इथं झिरो नसतो. पोरं म्हणतात झिरो कसं काय? पहिली गोष्ट सांगतो, ही लाईन खूप दूर असते ना. सो बाहेर मॅग्नेटिक फील्ड तयार होत झिरो. इथं झिरो कसं काय आलं मी सांगतो. इथं 90 डिग्री अँगल आहे. किती डिग्री अँगल? 90 म्हणजे कॉस की कॉस 90? कॉस 90ची व्हॅल्यू असं पण झिरो. इकडं झिरो तर इकडं पण. म्हणजे आपण बी बार कुठं फाईंड आउट करताय? कोरच्या बाहेर की कोरच्या मध्ये? मग चला, मग कोरच्या मध्ये कसं फाइंड आउट करायचं मी सांगतो. परत एकदा, बाय युझिंग विच लॉ? एम्पियर्स. एम्पियर्स लॉ आपल्याला काय सांगतो? इंटिग्रेशन ऑफ बी बार इंटू डी एल इंटू कॉस ऑफ थीटा इज इक्वल्स टू मी झिरो इंटू आय. मध्ये अँगल हायस नाही ना, म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती? झिरो. सो एल एच एस काय? इंटिग्रेशन ऑफ बी बार इंटू डी एल. कारण कॉस ऑफ थीटा गायब झाला ना. कॉस ऑफ थीटा म्हणजे कॉस ऑफ झिरो. कॉस ऑफ झिरोची व्हॅल्यू वन. झिरो नाही, वन. ठीक आहे. आता एक काम करा, बी बार बाजूला घ्या. इंटिग्रेशन ऑफ डी का डी एल? इथं एक प्रॉब्लेम आहे आता. आत्ता प्रॉब्लेम आहे, कारण इथं मॅग्नेटिक फील्ड सरळ ट्रॅव्हल करत आहे. जी मॅग्नेटिक फील्ड सरळ ट्रॅव्हल करते त्याला टू पाय आर घेता येत नाही? घेता येत ना. मग एल तर घ्याल ना. एल म्हणजे लेंथ. काय? एल म्हणजे लेंथ. आता मला सांगायचं, एल म्हणजे जर मी लेंथ घेत असेल तर तुम्हीच सांगा. एल एच एस मला काय मिळाला? बी बार इंटू एल. एम आय राईट? या एल एच एसला कशासोबत कन्वर्ट करा, इक्वेट करा. बोला आर एच एस. एल एच एस काय भेटला? बी बार इंटू एल. आणि आर एच एस काय भेटला? म्यू नॉट इंटू यन इंटू. आता हे विचारू नका, यन कुठे आलं? कळालं का? लास्ट टाईम यन का नव्हता? कारण एकच कंडक्टर होता. आता कॉईल आले म्हणजे नंबर ऑफ टर्न्स आले. सरांना काय पाहिजे? बी का बी बार? सो बी बार इज इक्वल्स टू म्यू झिरो इंटू यन इंटू आय अपॉन कॅपिटल एल. विषय संपला युनिट इज टेस्ट. बाय द वे, याच्या खाली पण याला सॉल्व करता येतं, पण मी सांगतो करू नका सॉल्व.
समजलं? सांगा मग, टेल मी द फॉर्म्युला ऑफ बी बार फॉर सोलेनॉइड. म्यू झिरो इंटू एन इंटू आय अपॉन एल. एल फक्त कुठे मिळतो? सोलेनॉइडमध्ये, कारण सोलेनॉइड हा सरळ असतो म्हणून त्याची लेंथ काउंट होते. काय काउंट होते? लेंथ कुठे मिळतो? फक्त सोलेनॉइडमध्ये. मग चला, थोडाफार तुम्हाला असाच फॉर्म्युला, बाय द वे सांगू, या फॉर्म्युल्याला तुम्ही असं पण लिहू शकता. आठवत नाही का? सांगू, तुम्हाला माहीत आहे, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथला स्मॉल एन लिहिता. काय लिहिता? फॉर्म्युला असा पाठ करा, बी बार इज इक्वल्स टू म्यू झिरो इंटू एन इंटू आय. तुम्हाला माहित आहे हा फॉर्म्युला सेम कोणासाठी होता? गुड आन्सर, टोरॉइडसाठी. मग पोरं म्हणता कसं काय सेम होतं? मी लगेच फटक्यात सांगून देतो, लक्ष देऊन ऐका. तिसरं ऍप्लिकेशन होतं, वी आउट स्ट्रगलिंग फॉर बी बार फॉर. पोरांचं म्हणा की टोरॉइड असतं तरी काय, मी सांगतो लक्ष द्या. टोरॉइड म्हणजे एक गोल धातू, दिसतो का सर्वांना? या गोल धातूवर काय करायचं? वाइंडिंग वाउंड करायचे असे. कॉपरची किंवा ॲल्युमिनियमची दोन धातूमधून दोन वायर बाहेर काढायचे, एकातून करंट जात होतो, दुसऱ्यातून बाहेर. तर इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की धातू तो वापरला, धातूचं काम आहे मधून काय पास करणे? मॅग्नेटिक फ्लक्स. बोलत चला, काय पास करणे? तुम्हाला असं वाटत नाही की मॅग्नेटिक फ्लक्स गोल आहे? गोलचा सरकमफरन्स 2 की 2 पायर, आले वापस फिरून 2 पायर पैसे. बाय द वे, जेवढे मॅग्नेटिक फ्लक्स याच्यात बनतो ना, तेवढा मॅग्नेटिक फ्लक्स पहिल्या दोघात बनत. सो मॅग्नेटिक फ्लक्सचं प्रमाण याच्यात जास्त असतं का? नंबर ऑफ टर्न्स पण जास्त. आणि टोरॉइड हा मॅक्झिमम फ्लक्स बनवण्यासाठी यूज केला जातो, तुम्हाला हे माहीत पाहिजे. मग मुलं म्हणतात की डेरिव्हेशनला सुरुवात कुठून करायची? सगळ्या डेरिव्हेशनची सुरुवात कुठून आहे कोण सांगेल? व्हेरी गुड आन्सर. कोणता लॉ? एम्पियर्स लॉ. सांगा बरं काय असतो? इंटिग्रेशन ऑफ बी बार इंटू डी एल इंटू कॉस ऑफ थीटा इज इक्वल्स टू म्यू झिरो इंटू वाय. याला काय म्हणतो आपण? एल एच एस. याला काय म्हणतो आपण? आर एच एस. गुड आन्सर. सो आपण काय करू, कोणाला बाहेर काढायचं? एल एच एस. सांगा बरं काय होतं? बी बार इंटू डी एल इंटू कॉस ऑफ थीटा. कॉस ऑफ थीटा तर असा पण 1 झाला. पोरं म्हणतं का थीटाची व्हॅल्यू 0? कसं काय, मी सांगतो. हा कोअर आहे ना आणि हा फ्लक्स आहे. अरे अँगलच बनत नाही ना, अँगलच बनत नाही म्हणजे थीटा किती? कॉस ऑफ थीटाची व्हॅल्यू, कॉस ऑफ थीटा गायब करा. उरलं काय? बी बार इंटू डी का डी एल. बी बार बाजूला घ्या, इंटिग्रेशन ऑफ डी का डी एल. आता समजलं का मी 2 पायर का लिहिलं? सांगा मग काय आलं? बी बार इंटू 2 पाय आर बरोबर एल एच एस भेटला का? आता एक काम करा, ते एल एच एसला इक्वेट करा. बाय इक्वेटिंग एल एच एस इज इक्वल्स टू, फटक्यात सांगायचं, एल एच एस काय भेटलं? बी बार इंटू 2 पाय आर. आणि आर एच एस काय भेटलं? एन इंटू आय. एन टाकायला विसरायचं नाही, करंट सोबत एन घ्यायचं. सर इज स्ट्रगलिंग फॉर बी का बी बार. मग सांगा बी बार कसा येतो? बी बार इज इक्वल्स टू म्यू झिरो इंटू एन इंटू आय अपॉन 2 की 2 पाय आर. 2 पाय आर म्हणजे त्या सरकमफरन्स ऑफ सर्कलला. मग टोरॉइडला थोड्या वेळासाठी लेंथ म्हटल्या चालेल का? मग बी बारचा फॉर्म्युला काय भेटला? म्यू झिरो इंटू एन इंटू आय अपॉन एल. विसरले वाटतं, नंबर ऑफ टर्न्स पर युनिटला स्मॉल एन लिहिता, फिरून तिथंच आले का? सो म्यू झिरो इंटू एन इंटू आय. सांगा मग कुठल्या दोघांचा बी बार सेम आहे? अँड टोरॉइड. मग याच्यावर थोडंफार मी असं म्हणू शकतो की दोघांची मॅग्नेटिफिली कॉन्स्टंट राहते जर डायमेन्शन सेम असतील तर. हां, डायमेन्शनचं बदललं तर मॅग्नेटिफिल 100% बदलते. म्हणजे आपण बी बार किती फॉर्म्युला, बी बारचे किती फॉर्म्युले भेटले? 1 कंडक्टरसाठी, नंबर 2 सोलेनॉइड, तर नंबर 3 टोरॉइड. तुम्हाला आठवतं जसं आपण ऍप्लिकेशन्स ऑफ एम्पियर लॉ एंड केला होता, आपण मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्समध्ये एंट्री केली होती. कशात? मग नॉनस्टॉप मी लगेच पुढे मूव्ह करता, लक्ष द्यायचं सर्वांनी. पुढचा पोर्शन आहे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. कोणतं इन्स्ट्रुमेंट? पॉइंटर येतो. आपल्या सिलेबसमध्ये इन्स्ट्रुमेंट 2 प्रकारचे मोडता, अॅनालॉग आणि डिजिटल. गेलं खड्ड्यात, याच्यावर तर सिलेबस नाहीच आहे, थोडा थोडा सेमी कंडक्टरमध्ये आहे फक्त. आपला पूर्ण सिलेबस कशावर डिपेंड आहे? पूर्ण मत. अॅनालॉग म्हणजे काय? ज्याला बॅकसाईडला एक डायल असतं, मध्ये एक पॉइंटर असतो, माहिती आहे ना? हे बघा, असं दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ अॅनालॉग मीटर. हे गॅलोनोमीटर माहिती आहे ना? याच्यावरच आपल्याला डिस्कशन करायचे. जी बॅकसाईडला स्केल असते त्याला नाव म्हणता कॅलिब्रेटेड स्केल. आता मध्ये तुम्हाला एक छोटासा आरसा दिसतोय का? आरसाचं फंक्शन तुमच्या सिलेबसला नाही, आरसा दिलेला असतो, मिरर दिलेला असतो ॲक्युरेसी वाढवण्यासाठी. काय? आणि मध्ये लाल कलरचा एक पॉइंटर आहे ना, काय असतो?
पॉइंटर, जरा लक्ष देऊन ऐका. ॲनालॉग म्हणजे काय असतं? ज्याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. पहिली कोणती? स्केल. आणि एकदम लाईट वेट कोण असतो? जो हलत राहतो, लेफ्ट साईड राईट साईड, लेफ्ट साईड राईट साईड सुरू असतं. त्याच्यात पण बघायला गेलं, मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या होत्या. आपल्या सिलेबसमध्ये स्केल पण दोन प्रकारचे असतात, आठवलं? पहिलं कोणती असते? लिनियर. तर दुसरी? मी याच्यावर काही कन्सेप्ट, याच्यावर काही डिस्कशन नाही करणार. आय एम डॅम शुअर टाईप्स ऑफ स्केलवर प्रश्न येत नाही, तरी पण सांगू का? ज्याच्यामधला गॅप सेम असतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याला लिनियर म्हणतात. जसं मी आता हातात घेतलं होतं ना, ते लिनियर असतं. पण ज्याच्यामध्ये गॅप सेम नसतो त्याला काय म्हणतात? सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये काय होता तुम्हाला आठवत नाही का? मी सांगतो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता टाईप ऑफ टॉर्क. काय आठवलं का? पोरं म्हणता गुट्टे सर टॉर्क ॲक्ट होतो तरी कुठे? सांगू. पॉइंटरवर. पॉइंटर झिरोला असतो माहीत आहे ना? कुठे असतो? पॉइंटर ॲटोमॅटिक पुढे जात नाही, पॉइंटरला पुढे पाठवावं लागतं. इन्स्ट्रुमेंटमधला करंट गायब केला, पॉइंटर थांबतो का? वापस येतो. थांबत नसतो, वापस आणावं लागतं. आता मला सांगा, पुढे जायला पण टॉर्क लागतोय, वापस यायला पण टॉर्क लागतोय, आणि तिसरा एक असा टॉर्क असतो जो व्हायब्रेशनला कमी करतो. मग तुम्हाला असं वाटत नाही का टॉर्कचे किती टाईप आहेत? तीन. तिन्ही पण फटक्यात सांगतो, लक्ष द्यायचं सर्वांनी. आपल्या सिलेबसमध्ये जो टॉर्क ॲक्ट होतो बेटानो, हा टॉर्क कशावर ॲक्ट होतोय? पॉइंटरवर. जो पॉइंटर फिरत राहतो, बाय द वे टॉर्क कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा पार्ट आहे? डिजिटल की ॲनालॉग? ऑब्विसली ॲनालॉग. पोरं म्हणता कोणते तीन टाईप असतात? एकदम साध्या सोप्या भाषेत सांगतो, गडबड नाही करायची. लक्ष सगळ्यांचं बोडो. असा टॉर्क जो पॉइंटरला पुढे घेऊन जायला मदत करतो त्याला डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणता. बोला. व्हेरी गुड. असा टॉर्क जो पॉइंटरला वापस घेऊन येतो त्याला कंट्रोलिंग टॉर्क म्हणता. बोला. आणि असा टॉर्क जो पॉइंटरचे व्हायब्रेशन कमी करतो, ऑसुलेशन कमी करतो आणि ॲक्युरेसी वाढवायचा प्रयत्न करतो त्याला म्हणतात रिस्टोरिंग डॅम्पिंग टॉर्क. माझा सिक्स सेन्स असा सांगतो की प्रश्न आला तर याच्यावर येणार. माझं काम आहे सांगणं. तुमच्या ठिकाणी मी असो, तुम्ही सगळंच पाठ केलं असतं. समजते का मला काय म्हणायचं आहे? सो पहिला कोणता? दुसरा? तिसरा? फटक्यात उत्तर द्यायचं, तिघाचं मिनिंग काय जरा समजून घ्या. हा पॉइंटर इकडे असा आहे, हा पॉइंटर इकडे असा आहे, आणि हा पॉइंटरमध्ये आहे. द टॉर्क विच इज ॲक्ट ऑन द पॉइंटर टू डिफ्लेक्ट द पॉइंटर फ्रॉम लेफ्ट साईड टू कॉल्ड इज विच टॉर्क? सोडून द्या. टॉर्क विच इज रेस्पॉन्सिबल टू रिगेन द पॉइंटर फ्रॉम राईट साईड टू पुढे घेऊन जायचं काम कोण करतो? मागे घेऊन यायचं काम. पण या टॉर्कचा विषय खूप वेगळा आहे. हा टॉर्क मुद्दाम ॲक्ट केला जातो व्हायब्रेशन काय करण्यासाठी? कमी करण्यासाठी. पोरं म्हणतात मग व्हायब्रेशन का कमी करायचं? जर पॉइंटर कंटिन्यू हलत राहिला तर रिडिंग ॲक्युरेट येते का? नाही. पण विषय वेगळा आहे जरा. डॅम्पिंग टॉर्क जादू थोडीच आहे. डॅम्पिंग टॉर्क ॲक्ट होत नसतो, डॅम्पिंग टॉर्कला ॲक्ट करावं लागतं. तुम्हाला माहिती आपल्या सिलेबसमध्ये डॅम्पिंग टॉर्कच्या मेथड्स होत्या. मेथड्स टू ॲक्ट विच टॉर्क? बोलत चला. मेथड्स टू ॲक्ट विच टॉर्क तुम्हाला आठवत नाही का? कोणाला आठवत आहे का? कोणाला किती मेथड होत्या? तीन मेथड होत्या. बोला. पहिली होती एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. रिपीट. कोणती? जी दुसरी असते त्याला म्हणतात फ्ल्यूड फ्रिक्शन डॅम्पिंग. एवढे डीपमध्ये तुम्हाला विचारलं जाणार नाही आहे, पण मी तरी पण शिकवलं होतं, माहिती आहे ना. जी तिसरी जी सगळ्यात बेस्ट असते त्याला म्हणतात एडी करंट डॅम्पिंग. कोणती डॅम्पिंग? एडी करंट. तुम्ही जर मला विचारलं की आठवा बरे अतिकात बेस्ट कोणती होती? एडी करंट. तिघांमध्ये सगळ्यात, जी मी स्वतः बघितलेलं आहे, तिघांमध्ये सगळ्यात इफिशियंट ही एडी करंट डॅम्पिंग आहे. कोणती? नंबर दोनला कोण येते? नंबर तीनला. फ्ल्यूड फ्रिक्शन कोणी वापरत नाही, कारण त्याच्यात एक कंटेनर असतं, कंटेनरमध्ये हाय विस्कॉसिटी फ्ल्यूड टाकलेलं असतं, मध्ये व्हेन्स असतात. आता मला सांगा, इन्स्ट्रुमेंट आपण कसं पण शेक करता, कसं पण मूव्ह करता, कुठे पण शिफ्ट करता, फ्ल्यूडचा लिकेजचा प्रॉब्लेम असतो. सो मी आत्तापर्यंत फ्ल्यूड फ्रिक्शन पाहिलेलं. सो वन ऑफ द बेस्ट मेथड टू रिड्यूस द व्हायब्रेशन, टू रिड्यूस द ऑसुलेशन्स इंड्यूस्ड बाय द पॉइंटर. पोरं म्हणता मग पॉइंटर हलतो का? एजनुसार. इन्स्ट्रुमेंट जेवढं जुनं तेवढं पॉइंटर मूव्ह करणार. सो या पॉइंटरचे व्हायब्रेशन कुठे ना कुठे कमी करायचे असतील तर सगळ्यात मोठा रोल एडी करंट, नंतर सगळ्यात बकवास. सो कोणी जर विचारलं की अशी कुठली मेथड आहे ज्याचा यूज करून ना व्हायब्रेशन्स कमी केले जातात, सो माझ्या मते सगळ्यात बेस्ट आहे एडी करंट डॅम्पिंग. बोला.
एडी करंट डायमिंग. समजलं? सो परत एकदा सांगा बरं जरा, मी काय सांगतो, टॉर्क किती प्रकारचे असतं सांगा. नंबर वन, नंबर टू, नंबर थ्री. नंबर वनचं काम काय? इट इज ऍक्ट ऑन द पॉइंटर टू शिफ्ट द पॉइंटर फ्रॉम इनिशियल टू फायनल. कंट्रोलिंग टॉर्कचं अजून एक नाव आहे रिस्टोरिंग टॉर्क. याचं काम काय? टू शिफ्ट द पॉइंटर फ्रॉम फायनल टू, याला रिगेन असं म्हणतात. काय म्हणतात? रिगेन, म्हणजे जिथून तो सुरुवात झाला तिथं तो वापस आलाच पाहिजे. आणि तिसऱ्याचं काम काय? व्हायब्रेशन्स ऑसोलेशनला वाढवतो की कमी करतो? कमी. हे ॲटोमॅटिक कमी होत नाही, कमी करावं. मग कुठल्या तीन ॲडजस्टमेंट होतात याच्यामध्ये? नंबर वन एअर फ्रिक्शन, नंबर टू, नंबर थ्री एडी करंट. आता तुमच्या सिलेबसला जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो होता एम सी जी. यू नो व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एम सी जी? मूव्हिंग कॉईल गॅलोनोमीटर. अंडरस्टँड? जस्ट वेट फॉर टू मिनिट. ओके, ओके. मी काय सांगतो थोडं लक्ष द्या. ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटमध्ये तीन टॉर्क कळाले सर्वांना? ठीक आहे, बी टी तर थांबत नाही. या चॅप्टरमध्ये मला अजून एक महत्त्वाचं बीट वाटत आहे, ज्या महत्त्वाच्या बीटचं नाव आहे एम सी जी. यु नो व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एम सी जी? मूव्हिंग कॉईल गॅलोनोमीटर. म्हणजे तेच जे माझ्या हातात आहे यालाच एम सी जी असं म्हणतात. आता बाहेरून दिसताना ते एकदम एकदम सोफिस्टिकेटेड वाटत आहे, पण याच्यामधलं प्रिन्सिपल थोडं वेगळं आहे. एम सी जीला काय काय ठिकाणी पी एम एम सी असं म्हटलेलं आहे. हा वर्ड तुम्हाला नाही आहे पण माहीत असू द्या. पी एम एम सी दोन वेगळे वर्ड आहेत. पी एमला परमनंट मॅग्नेट असं म्हणतात, एम सीला मूव्हिंग कॉईल असं म्हणतात. कोणती कॉईल? फटक्या डायग्राम ड्रॉ करतो, लक्ष द्या. सगळ्यात पहिलं दोन परमनंट मॅग्नेट घ्यायचे. दिस इज एन पोल, दिस इज एस पोल. दोन परमनंट मॅग्नेटच्या मध्ये एक धातू यूज केला जातो लाईक दॅट. दिसला का? त्या धातूवर वाइंडिंग वाऊंड करायची. हे बघा वाइंडिंग. वाइंडिंग म्हणजे विच इज मेड बाय द कॉपर किंवा ॲल्युमिनियम. या वाइंडिंगच्या मधून उभा एक स्पिंडल टाकला जातो. काय टाकला जातो? स्पिंडल. स्पिंडल म्हणजे उभा पाट असतो. वर एक पॉइंट असतो, इकडे एक पॉइंटर असतो. पॉइंटर कोणत्या स्केलवर? पॉइंटरला बॅलन्स करण्यासाठी एक बॅलन्स वेट असतं, मागे आणण्यासाठी एक काउंटर वेट. एक ब्रॉन्झची स्प्रिंग वर असते, एक ब्रॉन्झची स्प्रिंग खाली असते. दोघाच्या मध्ये जी फील्ड असते त्याला कोणती फील्ड म्हणतात? मॅग्नेटिक फील्ड. इकडून करंट कॉईल मध्ये जातो, ते इकडून करंट कॉईलच्या बाहेर येतो. याला म्हणतात पॉझिटिव्ह, तर याला म्हणतात पोर. म्हणतात हे दोन टर्मिनल कुठे असतात दिसले का? लाल आणि ब्लॅक. पॉझिटिव्ह आणि वर्किंगला सुरू करतो. पोरं म्हणतात मग वर्किंग खूप अवघड आहे का? बिलकुल अवघड नाही, जरा बोर्डवर लक्ष द्या. समजा सरांनी सगळ्यात पहिलं काय करत, कॉईलमधून काय पास कर? इलेक्ट्रिक करंट. जेव्हा हा करंट पूर्ण कॉईलमधून पसरतो, ती कॉईल ट्रिपल सी म्हणून काम करते. व्हॉट इज बाय ट्रिपल सी? करंट कॅरिंग कॉईल. ही करंट कॅरिंग कॉईल ऑलरेडी आपण कशात ठेवली? गुड आन्सर. फॅरेडे लॉ काय सांगतो? काय सांगतो की जेव्हा एखादी कॉईल मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये ठेवली जाते, त्या कॉईलवर ऑटोमॅटिकली काय ऍक्ट होतो? फोर्स. त्या फोर्सलाच काय म्हणतात? टॉर्क. आणि असा टॉर्क आहे जो पॉइंटरला पुढे नेतो ना, असा टॉर्क जो पॉइंटरला पुढे घेऊन जातो. कॉल इज विच टॉर्क? ज्या डिफ्लेक्टिंग टॉर्कचा फॉर्म्युला टीना होता का बीना? बी आय एन ए इंटू साईन थिटा. बाय द वे, साईन थिटा घ्यायचा का नाही हे न्यूमरिकलवर डिपेंड आहे. सो साईन थिटा घेत बसायची गरज नाही. सो पार्ट करा या चॅप्टरमधला अजून एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे बीना. काय? व्हॉट इज बाय बी? मॅग्नेटिक फील्ड. आय इलेक्ट्रिक करंट. एन नंबर ऑफ टर्न्स. ए एरिया ऑफ कॉईल. नीट बघायला गेलं तर एकदा जर तुम्ही इन्स्ट्रुमेंट विकत आणलं की बी एन आणि ए सहसा बदलता येत? रिमेन्स. शिकायला काय भेटलं? टॉर्क हा करंटवर डिपेंड असतो. तात्पर्य करंट वाढलं की टॉर्क पण, करंट कमी झालं की टॉर्क पण कमी होतो. थांबा, बीट झालेलं नाही आहे. हां, याची वर्किंग जे एका सेंटेन्समध्ये लिहायची मला तर असं लिहायचं. When the current carrying coil is totally links to the, according to Faraday's law of electromagnetic induction, it produces a mechanical, and hence the torque which is acts on the pointer, which deflect the pointer from left to, the name of that torque called as, whose formula is only bina, sin theta gets asal ghi. Aapnala mahi tae, current wad lage torque pan, current kame jale ke torque pan, mujhe pointer la kasa samasta kute jam tham bai chai, kone decide karta? पोरांना वाटतं की फक्त डिफ्लेक्टिंग टॉर्कच आहे का? असं नाही आहे. अजून एका टॉर्कचा रोल असतो. कोणता? 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 व्हेरी गुड आन्सर. आरामात उत्तर द्या. कोणता टॉर्क? कंट्रोलिंग टॉर्क हा थीटावर डिपेंड असतो. म्हणजे कसं? हा पॉइंटर इथे आहे, हा गेला 45 डिग्री पुढे, तर बेटा ना 45च वापस येईल ना? 50 वापस येईल का?
आपण कितीव्या मजल्यावर आहे सध्या? सेकंड ना. समजा तुम्ही एक 50 स्टेअरकेस चढून आले तर 50च उतरणार खाली? डोक्यात चाललंय का? सो हा थीटावर डिपेंड करतो, पण हे रिलेशन आहे. रिलेशनला कशात कन्वर्ट करा? सो टी सी इज इक्वल्स टू सी इंटू टी. तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज मीन बाय सी? आठवत नाही? याला स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणतात. कोणता कॉन्स्टंट? अरे बेटानो, कुठलाच पॉइंटर ऑटोमॅटिकली वापस येत नसतो. पॉइंटरला ऑटोमॅटिकली वापस आणावं. मग पॉइंटरला वापस आणण्यासाठी सगळ्यात बेस्ट सोल्युशन काय? काय जादू मंत्र करा म्हणा सर त्याच्यावर. मग शिवा घाला त्याला, येतो वापस तो. अरे बेखोबानं स्प्रिंग कशाला लावली ती? काय लावली? स्प्रिंगचं काम काय? पॉइंटरला वापस आणणे. नसता पकवत बसा म्हणा त्याला, येईल ऑटोमॅटिक वापस तो. स्प्रिंग लावतात, स्प्रिंग कॉन्स्टंट. कोणता कॉन्स्टंट? मग या स्लाईडवर तुम्हाला दोन फॉर्म्युले एवढे हायलाईट होत नाहीत ना, मी इकडे सांगा. पहिला फॉर्म्युला कोणता? डिफ्लेक्टिंग टॉर्कचा, बिना ना. ठीक आहे, महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. बरं, दुसरा कोणता? कंट्रोलिंग टी का टी थीटा, सॉरी सी इन टू थीटा. ओके, आता तुम्हाला कोण सांगेल या पी एम एम सी किंवा एम सी जेचं बॅलेन्सिंग इक्वेशन काय होतं? म्हणजे पॉइंटर कुठे जाऊन थांबतो हे कुणावर डिपेंड असतं? जर मला कुणी विचारलं की व्हॉट इज द बॅलेन्सिंग, क्वेश्चन ऐकून घ्या, व्हॉट इज द बॅलेन्सिंग इक्वेशन ऑफ एम सी जी, बिंदास उत्तर द्यायचं. वेन डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इक्वल्स टू कंट्रोलिंग टॉर्क. समजलं? डिफ्लेक्टिंग टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो? बिना. कंट्रोलिंग टॉर्कचा सी इन टू थीटा. प्लीज या दोन गोष्टी पाठ करा तुम्ही, याच्यावरून कुठला पण फॉर्म्युला तयार करू शकता. थीटाचा पण फॉर्म्युला तयार होतो, सीचा फॉर्म्युला तयार होतो. सो पाठ करा, व्हॉट इज द बॅलेन्सिंग इक्वेशन ऑफ एम सी जी? टी डी इज इक्वल्स टू टी सी. टी डीचा फॉर्म्युला बिना, बिना आणि टी सीचा फॉर्म्युला. व्हेरी गुड. याच्या व्यतिरिक्त एक अजून एक डेफिनेशन आहे, सांगायची गरज नव्हती पण आहे म्हणून सांगतोय. सेन्सिटिव्हिटी काय? सेन्सिटिव्हिटी म्हणजे एस की एस आय. सेन्सिटिव्हिटी इज डिफाइंड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रेस्पेक्ट टू द रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक करंट. पोरं म्हणले डेफिनेशन विसरले सर, कसं पाठ करायचं मी सांगतो. काहीच करायचं नाही, आउटपुटच्या अँगलला इनपुटच्या करंटने डिवाइड करायचं. परत एकदा सांगतो, पॉइंटर पुढे चालला ना म्हणजे पॉइंटर थीटा बनवतोय. काय बनवतोय? पॉइंटर पुढे घेऊन जायला कोण मदत करतोय? करंट. थीटा कशात मेजर करता? रॅडियन. अँड करंट कशात मेजर करता? युनिट इज रॅडियन पर एम्पियर. पण एक प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम काय जरा समजून घ्या. हे बीट ऑलरेडी झालेलं आहे तुम्हाला, मी परत एकदा सांगतोय. फॉर्म्युले तेवढंच डबल पाठवून जाईल तुम्हाला. हा एम सी जी ना हाय सेन्सिटिव्हिटीमध्ये मोडतो. हा काय म्हणतोय मला की सर, जर तुम्ही माझ्यातून जास्त करंट पास केला तर मी जळणार. म्हणजे आपल्याला याची ताकद कमी करायची का वाढवायची? आठवतो मी तुम्हाला एक बीट शिकवलं होतं, ज्या बीटला काय म्हणता, काय म्हणता त्या बीटला? आठवत नाही? मी सांगतो, त्या बीटला एक्सटेन्शन असं म्हणतात. काय म्हणता? एक्सटेन्शन. किंवा तुम्ही याला असं म्हणू शकता, कन्वर्जन ऑफ एम सी जी इन टू एमिटर, किंवा कन्वर्जन ऑफ एम सी जी इन टू कॉपी आणि पेस्ट. अरे तुम्ही याला एक्सटेन्शन म्हणा किंवा कन्वर्जन म्हणा, दोघांचं मिनिंग. कारण दोन्हीत पण तुम्ही त्याची रेंज वाढवता, कॅलिब्रेशन वाढवता आणि ताकद पण वाढवता. मग एक्सटेन्शन दोन प्रकारचे असतात. पहिलं असतं एम सी जी इन टू ॲमिटर आणि एम सी जी इन टू. थोडक्यात सांगा, एकाने झालेलं आहे, मी काय रिपीट करत बसणार नाही. समजा गुट्टे सरांकडे गॅल्वनोमीटर आहे, याची ताकद वाढवायची असेल तर याच्या पॅरललमध्ये एक रेजिस्टर लावला जातो, त्या रेजिस्टरचं नाव आर के आर एस एच, ज्याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगायचा आहे. ठीक आहे, म्हणजे शिकायला काय भेटलं? ॲमिटरची ताकद वाढवायची झाली तर रेजिस्टन्स पॅरललमध्ये लावतो. बरोबर ना? अरे हो का नाही? पण तेच जर तुम्हाला व्होल्टमीटरची ताकद वाढवायची म्हणलं तर रेजिस्टन्स सिरीजमध्ये लावतं. जो रेजिस्टन्स पॅरललमध्ये लावला जातो त्याला शंट रेजिस्टर असं म्हणतात. जो रेजिस्टर सिरीजमध्ये लावला जातो त्याला सिरीज म्हणजे मल्टीप्लायर असं म्हणतात. काय म्हणतात? मल्टीप्लायर वेगळी कन्सेप्ट, मल्टीप्लाइंग फॅक्टर वेगळी कन्सेप्ट. हा मग पोरं म्हणतात आर एस एचचा फॉर्म्युला काय होता? कोण सांगेल? आर एस एच इज इक्वल्स टू कॅपिटल जी अपॉन यम मायनस वन. बरोबर लिहिलं आहे मी. पोरं म्हणतात व्हॉट इज मीन बाय जी? गॅल्वनोमीटरचा रेजिस्टन्स. जी म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ गॅलोनोमीटर. व्हॉट इज बाय छोटा एम? कोण सांगेल? काय अभ्यास करताय तुम्ही बेखोबांनो? अभ्यास करा जरा, रिव्हिजन झालेलं आहे. कोणतं फॅक्टर? मल्टीप्लाइंग फॅक्टर. अशीच परिस्थिती राहिली ना तुम्ही फेल व्हाल. बरं, आता सांगतो मी. मल्टीप्लाइंग फॅक्टरचा फॉर्म्युला असतो मोठा करंट अपॉन छोटा करंट. कॅन यू टेल मी द सेम फॉर्म्युला फॉर मल्टीप्लायर? कॅपिटल एम इज इक्वल्स टू कॅपिटल जी. एम मायनस वन कुठे गेला? खालून वर गेला. ही ट्रिक पाठ करा.
मग पोर म्हणता की सर व्हॉट इज मीन बाय एम, एम म्हणजे परत एकदा कोणता फॅक्टर, ज्या मल्टिप्लाइंग फॅक्टरचा फॉर्म्युला असतो, मोठा व्होल्टेज अपॉन छोटा व्होल्टेज. आठवलं थोडंफार, एकदा व्यवस्थित बघा, वेळ घ्या वाटलं तर एका मिनिटाचं पाठ करा फॉर्म्युले, असे ब्लँक नका बसू. तुम्हाला काही मजाक चाललं वाटलं का इथं? फॉर्म्युलेज आठवते का? कन्वर्जन ऑफ गॅलोनोमीटर इंटू ॲमीटर, आर के आर एस एच इंटू व्होल्टमीटर, आर के आर एस, आर एस म्हणजे व्हॉट इज बाय आर एस, आर एस सेरीज रेजिस्टर, हुज अनदर नेम कॅपिटल एम, व्हॉट इज बाय एम मल्टीप्लायर, आर एस एचच्या मध्ये आय एम मायनस वन आणि खालच्या मध्ये वर घ्यायचं. ट्रिक कशी पाठ करायची सांगू, सोपी ट्रिक. हा आर एस एच खाली आहे ना, सो एम मायनस वन खाली, रेजिस्टर वर आहे, एम मायनस वन वर. एम म्हणजे कोणता फॅक्टर, मोठा करंट अपॉन कोणता फॅक्टर, मोठा व्होल्टेज अपॉन छोटा व्होल्टेज. आठवलं सर्वांना? त्याच्या व्यतिरिक्त एम सी जीमध्ये सेन्सिटिव्हिटी काय असते, सेन्सिटिव्हिटी कशी वाढवायची, कशी कमी करायची, सेन्सिटिव्हिटीला कुठले फॅक्टर अफेक्ट करतात, हे छोटे छोटे बीट तुम्ही रीड करून घ्या. हे कारण हे डोक सेन्सिटिव्हिटी कशावर डिपेंड असते तुम्ही विचारलंच, करंटवर डिपेंड आहे, कुठल्या प्रकारची कॉईल यूज केली त्याच्यावर डिपेंड आहे, नेचर ऑफ कॉईलवर डिपेंड आहे, नंबर ऑफ टर्न्सवर डिपेंड आहे, करंट पास होण्यावर डिपेंड आहे. तुम्हाला एक गोष्ट पाठ करू द्या, सेन्सिटिव्हिटी वाढली आणि त्याच्यातून जर जास्त करंट पास झाला तर ते जळतं, माहीत आहे ना. ज्या सेन्सिटिव्ह गोष्टी असतात त्यांना जास्त पीक व्हॅल्यू जमत नाही. जर हाय सेन्सिटिव्ह वाल्या गॅलोनोमीटरमधून जर तुम्ही चुकून पण करंट पास केला तर जळण्याची प्रोबेबिलिटी आहे, म्हणून आपण त्याला ऑप्शन किंवा जुगाड म्हणून याचा यूज करताय. अंडरस्टँड? हे सेम बीट मी तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये टीच केलेत, बरोबर का? मला माहीत नाही सिलेबस कुणी डिझाईन केलं, तिकडे पण आहेत इकडे पण आहेत. आता विचार करा, जर हे दोन बीट वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये टीच केले जातात म्हणजे क्वेश्चन येऊ शकतो. मी लिहून देतो या दोघांपैकी एक बीट येणार. तुम्ही जर म्हटलं गुट्टे सर तुमचा सिक्स सेन्स काय, सांगतो आय विल गिव्ह द फर्स्ट प्रायोरिटी, पहिल्यावर क्वेश्चन काय, ॲमीटर जेवढं डेली लाईफमध्ये यूज होतं तेवढं व्होल्टमीटर यूज होत नाही, डोक्यात चाललं आहे सर्वांच्या. या चॅप्टरचं सगळ्यात शेवटचं बीट काय कोण सांगेल? सायक्लोट्रॉनवर थोडी माहिती देतो, कारण सायक्लोट्रॉनचा व्हिडिओ हा खूप मोठा आहे, पण मी थोडीफार माहिती देतो तुम्हाला, ती समजली पाहिजे. सायक्लोट्रॉन काय करतो कोण सांगेल? इलेक्ट्रॉनला नक्की. सायक्लोट्रॉन याच्यावर डिस्कशन करण्यामध्ये खूप वेळ लागेल, मी त्याचा व्हिडिओ सेपरेट सेंड करणार आहे, टेन्शन घेऊ नका, तरी पण लक्ष द्या. पोराने जर विचारलं सर व्हॉट इज मीन बाय सायक्लोट्रॉन, सायक्लोट्रॉन दोन गोष्टींचं ॲडिशन आहे, सायक्लोन प्लस इलेक्ट्रॉन. परत एकदा, सायक्लोन प्लस, सायक्लोन म्हणजे वादळ, इलेक्ट्रॉनचं वादळ, दिसतं का सर्वांना? याला सायक्लोट्रॉन असं म्हणतो. मग पोरं म्हणतात की सायक्लोट्रॉन करतं काय, सायक्लोट्रॉन काय करतं, एखादा प्रोटॉन पार्टिकलला, इलेक्ट्रॉन पार्टिकलला किंवा न्यूट्रॉन पार्टिकलला फिरवतं 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 आणि सोडून देतं. काय करतं? रोटेट करू 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 सोडून देतं, म्हणून याला सायक्लोट्रॉन असं म्हणतात. जसं की शेतकरी काय करतो, हातामध्ये दोरी घेतो, बघा गोफण असते ती, गोफणच असते का, मोठी दगड ठेवतो फिरवतून मारतो ना, सर्क्युलर मोशन फिरवल्यामुळं काय झालं, तो दगड जास्त दूर जातो ना, सेम फंडा सायक्लोट्रॉन. सायक्लोट्रॉन आपल्या पूर्ण फिजिक्समधला सगळ्यात अवघड बीट आहे, अवघड नाही आहे, सोपं आहे, कारण तसं सांगितलं होतं आपण, पण हे बीट मोठं आहे का माहीत आहे का? कारण हे एकमेव असं बीट आहे ज्याच्यामध्ये दोन फील्डचा वापर आहे, इलेक्ट्रिक फील्ड आणि, आता माझ्याकडे एवढा वेळ नाही पण मी ट्राय करतो. वर एक एन पोलचा मॅग्नेट असतो, आठवलं, खाली एक एस पोलचा मॅग्नेट असतो, दोघांच्या मध्ये डीज असतात. डीज म्हणजे खायच्या प्लेट, माहित आहे का? डीज कनेक्टेड असतील की सेपरेटेड, तुम्हाला माहित आहे का? या डीजच्या एका साईडला एक विंडो असतो ज्याला क्वॉड्स विंडो म्हणतात. काय म्हणतात? या क्वॉड्स विंडो मधून एखादा चार्ज पार्टिकल जोरात बाहेर फेकला जातो आणि जो सरळ जाऊन लागतो कोणाला, टार्गेटला. वरचा पोल असतो, वरून एक कॉईल वाऊंड केलेली असती अशी, ती कॉईल खाली आणा अशी, खाली पण वाऊंड करा अशी, बाहेर घेऊन जा अशी, याला म्हणतात एन पोल. तर याला म्हणतात, दोन्ही पोलला स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ओळखलं जातं. दोघांच्या मध्ये जी फील्ड असते कॉल्ड एज मॅग्नेटिक फील्ड. अरे उभी कोणती फील्ड? त्या डीजच्या मध्ये पण एक फील्ड असते, कोणती? इलेक्ट्रिक फील्ड. तुम्हाला माहित आहे का, जर एखादा चार्ज पार्टिकल दोन्ही डीजच्या मध्ये ठेवला जातो, समजा या दोन डीज आहे, डीज कळतात ना, जेव्हा एखादा चार्ज पार्टिकल मध्ये ठेवतात, हा फिरतो 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 फिरतो, केव्हापर्यंत फिरेल? जेव्हापर्यंत सरकमफरन्स पूर्ण एक पॉईंट असा येतो की तो विंडो मधून बाहेर पडतो, सरळ जाऊन कोणाला लागतो? इन द सेन्स आपण या चार्जला फिरवताय, म्हणजे काय करताय? ॲक्सलरेटर.
सो याची डेफिनेशन काय सायक्लोट्रॉन इज अ सच काइंड ऑफ एन एक्सपेरिमेंटल सेटअप विच आर यूज टू एक्सेलरेट चार्ज पार्टिकल लाइक प्रोटॉन लाइक इलेक्ट्रॉन और न्यूट्रॉन एंड इट इज यूज टू थ्रो ऑन अ टार्गेट याच्यामध्ये टोटल पाच फॉर्म्युले होते आठवतोय का तुम्हाला रेडियस वेलॉसिटी अँग्युलर वेलॉसिटी फ्रिक्वेन्सी टाइम पीरियड मला पाच आठवले परत एकदा सांगतो रेडियस कायनेटिक एनर्जी वगैरे कायनेटिक एनर्जी पण होतं जो तुम्ही तयार करू शकता हाफ एम की एम व्ही स्क्वेअर एम व्ही स्क्वेअर कुठले दोन फोर्सेसचा फायदा घेऊन बाहेर पडतो कोण सांगेल सेंट्रीपेटल फोर्स व्हेरी गुड अजून ॲक्च्युली सेंट्रीफ्युगल आहे तो आणि अजून इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कोणता फोर्स या दोन फोर्सवर काम करतो म्हणजे सायक्लोट्रॉनमध्ये इलेक्ट्रॉनला सायक्लोन या फॉर्ममध्ये फिरू एखादी वस्तू फिरत आहे मग बाहेर येते याच्यामुळे ती वस्तूची स्पीड कमी होते का वाढते याला सायक्लोट्रॉन असं म्हणतं मी तुम्हाला आता किती पण सायक्लोट्रॉनबद्दल सांगू भरपूर जणांची वर्किंग कळणार नाही आहे कारण याची वर्किंग थोडी अवघड आहे का कोण सांगेल कारण याच्यात कोणत्या कोणत्या फील्डचा रोल आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचा रोल आहे त्याला फिरवणे तर इलेक्ट्रिक फील्डचा रोल आहे त्याची पोलॅरिटी बदलणे विसरले वाटतं या दोन्ही डीजला कनेक्ट केलं जातं एच एफला व्हॉट इज बाय एच एफ माहीत नाही ना हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर काय जे पोलॅरिटी बोलतं हा प्लस तर हा देन हा मायनस हा देन हा प्लस हा म्हणून म्हणतो तो व्हिडिओ मी सेंड करतो तो बघा बघितल्याशिवाय कळणार नाही अंडरस्टँड चॅप्टरमधले काही महत्त्वाचे पॉईंट कोण सांगेल आता मी तुम्हाला काही पॉईंट सांगतो ज्याच्यावर मला वाटतं क्वेश्चनिंग 100% येणार एम्पियर्स लॉ विचारला जाणार नाही काही लिहित बसू नका सोपा एकदम एम्पियर्स लॉच्या ॲप्लिकेशनवर एक प्रश्न 100% येतो कन्वर्जन ज्याला एक्सटेन्शन म्हणतात त्याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो आफ्टर दॅट पी एम एम सीवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एम सी जी की एम सी जी कसा काम करतो बरोबर आहे सायक्लोट्रॉनवर अखंड प्रश्न येत नाही आला तर तुम्ही एकदम लकी आहेत कारण तो 4 मार्कला येणार सायक्लोट्रॉनवर तोडून क्वेश्चन येऊ शकतो जरा ऑब्झर्व करा आता आपण एक वर्ष पूर्ण सब्जेक्ट लर्न केला आपल्याला थोडी मॅच्युरिटी आलेली आहे की चॅप्टरमध्ये महत्त्वाचं काय हा पूर्ण चॅप्टरकडे एम्पियर्स लॉ या नावाच्या व्यक्तीने बघितलं जातं माहीत आहे मग एम्पियर्स लॉवरच क्वेश्चन नाही येणार तर कशावर येणार मग अंडरस्टँड समजतंय का मला एम सी जी महत्त्वाचं वाटतं सायक्लोट्रॉनवर तोडून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक्सटेन्शनवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पण एक क्वेश्चनवर माझी गॅरंटी आहे बी बार फाइंड आउट करा कंडक्टर सोलेनॉइड किंवा एक क्वेश्चन तिथं आहे 3 मार्क तिथं फिक्स पकडून चला तुमचे बाकी मग तोडून काही विचारलं जाऊ शकते की सेन्सिटिव्हिटी कशी वाढवायची तोडून क्वेश्चन कसे विचारतात माहिती आहे ना तोडून क्वेश्चन विचारल्याचे आन्सर तो कॅन्डिडेट लिहू शकतो ज्याचं पूर्ण चॅप्टर व्यवस्थित प्रिपेअर आहे मी एवढं सांगतो नोटबुकच्या बाहेरचं काहीच करू नका सध्या तुम्ही या स्टेजला आहेत की तुम्ही काही तर नवीन काही तर उड्या करायचा ना तुम्ही खाली पडाल कळतं ना तुम्हाला नवीन काहीच ट्राय करू नका जेवढं नोटबुकमध्ये दिलं आहे त्याला 100% द्यायचा प्रयत्न करा इज दॅट क्लिअर येस ओर नो समजलं चॅप्टरचे फॉर्म्युले पाठ होतील का लागा तयारीला